जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे आज दिनांक 1 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजान यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये संदेशखडी येथे महिलांचा लैंगिक छळ करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचे नेता शेख शाहजान याला पोलीस प्रशासनाने अटक केली आहे. महिलांवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे जळगावातील तहसील कार्यालय येथे घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. यावेळी बळीरामपेठ येथील तहसील कार्यालय परिसरात जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तहसील प्रशासनाला यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हा महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांनी निवेदन दिले आहे. या संदर्भात नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात. बंगालमध्ये ममता दीदींच्या सरकारमध्ये शाहजान शेख यांनी जे महिलांवर अत्याचार केलेले आहेत, 100+ गुन्हे दाखल असताना ममता दीदींनी त्यांना पाठीशी घातलं आणि महिलांवर अत्याचार होत असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही, त्यामुळे आम्ही महिला भगिनी सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि त्यांना जरी अटक झालेली असली तरीसुद्धा त्यांनी ममता दीदींनी ज्या पद्धतीने त्यांना पाठीशी घातलेला आहे त्यामुळे आमचा भारतीय जनता पार्टीमध्ये तीव्र शब्दामध्ये निषेध आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.